नमस्कार, मी अमित रमेश मखरे. आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मसाला उद्योगावरती आज बोलणार आहे. खूप दिवसांपासून सगळ्यांची रिक्वायरमेंट होती, सर खूप साऱ्या उद्योगांच्या छान छान व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर फेसबुकवर टाकत असतं, मसाला उद्योगाविषयी आम्हाला माहिती पाहिजे होती. मसाला उद्योग आपल्याकडे परंपरागत खूप दिवसांपासून हा उद्योग आपल्याकडे चालू आहे, बरोबर ना. मसाला उद्योगामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात प्रकर्षाने आवडणारी गोष्ट ती काय, तर घरगुती महिलांना छोट्या स्वरूपात, मीडियम स्वरूपात आपल्या घराच्या जवळ म्हणा किंवा घरामध्ये म्हणा किंवा कुठेतरी छोटासा गाळा घेऊन आपल्याला तो उद्योग सुरू करता येतो, त्यामुळं महिलांमध्ये याचं भरपूर अट्रॅक्शन आहे असा आपला सगळ्यांचा समज आहे. खरं तर नवीन उद्योजकांसाठी, नवीन तरुणांसाठी ज्यांना काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी खरंच एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कारण मसाला उद्योग ही आपली डेली नीड्समध्ये आहे. सगळ्यात मोठा प्रश्न असा होतो, जरी मसाला उद्योग निवडायचा, सर तो ओल्ड ट्रेंड झाला आहे, नवीन काय नाही त्यात, काहीतरी वेगळं सांगा, की असं बऱ्याच वेळा नवीन मुलांना वाटू शकतं. सांगायचं हे महत्त्वाचं, आजही जरी चांगल्यातले चांगले मोठे मोठे ब्रँड्स आपल्याकडे मसाल्यामध्ये महाराष्ट्रात जरी असले, देशात जरी असले, तरीसुद्धा लोकल लेवलला छोट्या स्तरावरती आपण जर या उद्योगामध्ये जर उतरलो आणि निश्चितच चांगला दर्जा, चांगल्या क्वालिटीचं जर का प्रॉडक्ट बनवलं, तर या उद्योगामध्ये सुद्धा चांगलं स्तरीय मिळायला संधी आहे. निश्चित स्पर्धा असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला असं वाटू शकतं की बस सर भयंकर स्पर्धा आहे, इतके मोठे ब्रँड्स आहे, चांगल्या चांगल्या ब्रँड सेलिब्रिटी घेऊन, फिल्म ॲक्ट्रेस घेऊन जाहिराती केल्या जातात टी व्हीवरती, होल्डिंग्सवरती, बॅनरवरती, कसं काय हो सर वर्कआउट होणार. त्या सगळ्यांना माझा सल्ला आहे, चांगल्या प्रतीची क्वालिटी हा पहिला एक सेन्स, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मसाला उद्योगात जर ही गोष्ट जर तुम्हाला वर्कआउट करता आली की नेमकं मसाल्यामध्ये जे सगळे रॉ मटेरियल आपल्याकडे वापरले जातात त्यांचं खरेदी नक्की कोणत्या मार्केटवरून करायची, या दोन गोष्टीचा जर योग्य अभ्यास केला तर मसाला उद्योगात निश्चितच चांगलं काम करतं. मागच्या कित्येक दिवसांपासून आम्ही आमच्या इथे चावडीमध्ये मसाला उद्योगावरती जे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो आहे त्यामध्ये मला एक खूप चांगलं म्हणजे प्रकर्षाने सांगायचं असं, बरेच उद्योजक त्या ट्रेनिंग्समधून घडले, स्वतःचे उद्योग सुरू केलेत. नांदेडचे आमचे एक पाटील सर म्हणून आहेत, गणेश पाटील सर. गणेश पाटील सरांचं ज्या चावडीच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही साधारणतः 25 ते 30 वेगवेगळ्या उद्योगांचं फॉर्म्युलेशन शिकवतो, म्हणजे कोणत्या मसाल्यामध्ये काय कितपत प्रमाणात टाकलं पाहिजे, 1 किलोचा मसाला बनवायला काय लागेल किंवा स्टँडर्ड मसाला बनवायला काय लागेल, मग त्याचं रॉ मटेरियल कुठे घ्यायचं, या सगळ्यांची माहिती आम्ही जनरली ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो. गणेश पाटील सरांचं स्पेशली इथं उदाहरणच सांगायचं, माझ्या मते वय वर्ष 50 ते 55 असेल, या वयातसुद्धा गणेश पाटील सर नांदेडहून आमच्याकडे ट्रेनिंगला आले होते. ट्रेनिंग घेतल्यानंतर फक्त तिथंच न थांबता या वयातसुद्धा पाटील सरांनी आपला स्वतःचा हा छोटासा उद्योग सुरू केला. इथवर न थांबता आपण दिलेल्या म्हणजे चावडीमध्ये जे फॉर्म्युले आपण दिले होते त्या फॉर्म्युल्याचा वापर करून त्यांचा मसाला किंवा त्यांचे मसाल्याचे जे सगळे प्रकार आहेत ते मसाले अल्पावधीतच तिथे नांदेडमध्ये सुद्धा लोकप्रिय झाले. एक्झिबिशनमध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली, नांदेडमधल्या एक्झिबिशनमध्ये लोकांना नक्की मसाला आवडलाच. इथून त्यांनी थेट उड्डाण घेतलं आणि दिल्लीचं एक्झिबिशन गाठलं. दिल्लीचं एक्झिबिशनमध्ये चक्क फॉरेनर्स लोकांना त्यांचा मसाला खूप सारा आवडला. सांगण्याचं तात्पर्य असं की बऱ्याच वेळा आपण स्पर्धेला घाबरून एखादा उद्योग आपण न करण्याचा विचार करतो, त्यात वय जर झालं असेल तर मग निश्चितच आपण म्हणतो की बाप रे आता आपलं वय झालं, आता काय राहिलं आहे माझं, कशाला ह्या वानगडीत पडायचं, आता हे तरुण पोरांची लफडी आहे सगळी, हा एक वेगळा न्यूनगंड आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये तयार असतो. त्या सगळ्यांसाठी पाटील सर एक खूप चांगलं उदाहरण आहे. सांगण्याचं तात्पर्य असं, जर ते करू शकतात तर तुम्हीसुद्धा करू शकता. मसाल्यामध्ये मग तो गरम मसाला असेल, काळा मसाला असेल, त्यानंतर कांदा लसूण मसाला असेल, बिर्याणी मसाला असेल, सांबर मसाला असेल, पाणीपुरी मसाला असेल, हे जे रेग्युलरली आपले सगळे मसाल्याचे प्रकार आहेत हे 25-30 प्रकार, मग त्यात संडे मसाला करता येईल, मग त्यात पुलाव मसाला करता येईल, बिर्याणी मसाला करता येईल, असे सगळे जे प्रकार आहेत हे प्रकार सोडून नवीन आता एक मोठं मार्केट होतं ते म्हणजे इन्स्टंट मसाले, इन्स्टंट प्रीमिक्स ज्याला आपण म्हणतो. इन्स्टंट प्रीमिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आत्ताचा जमाना सगळा इन्स्टंटचा आहे. लोकांना तुम्ही जर बघितलं असेल काही बऱ्याचशा ब्रँडेड कंपन्यांमध्ये इन्स्टंट म्हणजे पनीर बटर मसाला इन्स्टंट, ग्रेव्ही इन्स्टंट, हे जे प्रकार आहे हे सुद्धा जर आपण आपल्या या पॅकिंगमधून जर का मार्केटमध्ये लॉन्च केलं तर त्यालासुद्धा खूप चांगला स्कोप मिळू शकतो. मागं कित्येक दिवसापासून आम्ही अगदी एक एक्सपोर्ट ओरिएंटेड प्लांटला आम्ही व्हिजिट करतो, कारण यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. प्रकार क्रमांक एक की आपण आपलं स्वतःचं प्रोडक्ट बनवावं आणि आपण मार्केटमध्ये ते स्वतःच्या ब्रँडने विकावं. प्रकार क्रमांक दोन, एखाद्या मोठ्या कंपनीला जर का आपण एक चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या कॅपॅसिटीचं जर युनिट डिझाईन करू शकलो तर एखाद्या कंपनीला आपल्याला टायअप पण करतो आहे, तर आपण आपल्याकडच्या ट्रेनिंगच्या प्रोग्राम्समध्ये, या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तशाही आपण काही युनिटला व्हिजिट करतो. आणि छोट्या उद्योगांना म्हणजे अगदी एक छोट्या महिलांनी सुरू केलेल्या उद्योगाला किंवा काही तरुण उद्योजकांनी सुरू केलेल्या युनिटलासुद्धा आम्ही भेटी करतो. तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा अर्थ हाच आहे की छोटंसं ग्राइंडर जरी घेऊन
आणि पॅकिंग मशीन प्रॉपर आपलं स्वतःचं ट्रेडमार्क घेऊन जर हा उद्योग सुरू केला तर निश्चितच आजही तुम्हाला यामध्ये चांगला डेव्हलपमेंट करता येईल. क्वालिटी आणि टेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची देण या उद्योगामध्ये आहे. ज्यांना किचनमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना फूड रिलेटेड काहीतरी करायचं आहे, त्यांनी आजही मसाला उद्योगामध्ये काम करावं. मी वेगवेगळ्या व्हिडिओज बनवतो आहे, यूट्यूबवरती आहे, चावडीच्या आपल्या ऑफिशियल जे चावडीचं फेसबुकचं पेज आहे त्यावरती आहे, ज्यामध्ये एखाद्या उद्योगाचं मार्केटिंग कसं करावं याबद्दलही मी भरपूर साऱ्या माहिती मी देत असतो. त्यामुळे तुम्ही फेसबुकच्या पेजवर असाल तर हे आपलं चावडीचं पेज लाईक करून ठेवा. तिथे फॉलोचं एक बटन येतं, ते फॉलोवरती सी फर्स्ट करा. म्हणजे इथून पुढे माझ्या सगळ्या ज्या व्हिडिओज येत आहेत वेगवेगळ्या, त्या तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत भेटत जातील. यूट्यूबवर आपलं चावडीचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि तिथे बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओ सगळ्यात पहिले दिसतील. त्यामुळे हा जरी उद्योग तुम्ही निवडला तर प्रशिक्षणामधून तर तुम्हाला सगळी माहिती मिळेलच, प्लस मार्केटिंग कसं करायचं याविषयी मी स्पेशल गायडन्स करत असतो. जर शक्य झालं तर डेफिनेटली या. जर शक्य नसेल, तुम्हाला जर का त्यातली काही थोडीफार माहिती आहे की आपल्याला साधारण मशीन काय लागतात, जनरल माहिती काय लागते, फक्त कशात काय टाकायचं याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याकडे चावडी.com त्याचं एक ई बुकसुद्धा मी तयार केलं. ई बुकमध्ये सगळे फॉर्म्युलेशन आहेत, म्हणजे साधारणतः 25 ते 30 प्रकारचे वेगवेगळे मसाले, त्यात काय काय टाकावं लागतं, धना किती टाकायचा, जिरे किती टाकायचं, मोहरी किती टाकायची, काही जे काही सगळं टाकायचं आहे ते सगळं त्यामध्ये अगदी छानपैकी आपण सगळं डिस्क्राईब केलं आहे. ई बुक स्वरूपात आहे. आजही अगदी आत्ताही व्हिडिओ बघत असताना 5 मिनिटाला तुम्ही ते बुक घेऊ शकता, जनरल माहिती घेऊ शकता. आणि जर ट्रेनिंगला येणं शक्य नसेल तर इन्फोन कॉल फॅसिलिटीचा बेनिफिट घ्या. इन्फोन फॅसिलिटीमध्ये आमच्याकडचे जे एक्सपर्ट्स असतील ते एक्सपर्ट तुम्हाला या उद्योगाची सगळी फोनवरती जेवढी तुम्हाला आवश्यक आहे ती सगळी माहिती देतील. या सगळ्या गोष्टींचे खूप नॉमिनल चार्जेस आहेत, कारण बिझनेस चालू करण्यासाठी आणि जो काय आपल्याला इकडे इतरत्र सगळे फिरून जो आपल्याला वेळ वाया जातो त्यापेक्षा जर योग्य ठिकाणी जर आपण याचं वर्कआउट केलं तर चावडी नक्कीच तुम्हाला सगळं सहकार्य करण्यासाठी तयार आहे. मसाला उद्योगात छोट्या स्केलवर जर केलं तर साधारण 3 ते 4 लाख इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण छोट्या स्केलवर चांगला हा बिझनेस सुरू करू शकतो. प्लस मी भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, ज्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र असेल, खादी ग्रामोद्योग असेल, वेगवेगळी महामंडळं असतील, या सगळ्यांच्या मार्फत आपल्याला सबसिडी योजना मिळतात. बेरोजगारांसाठी या योजना आहेत, महिलांसाठी आहेत. DRDA असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, विविध बँकांच्या कर्ज योजना या सगळ्यांसाठी आहेत. या सगळ्यांची माहिती मी प्रशिक्षण कार्यक्रमात देत असतोच, पण तुम्हालाही तुमच्या जर जवळच्या या जिल्हा उद्योग केंद्रात वगैरे जर चौकशी केली तर डेफिनेटली तुम्हाला त्याविषयी माहिती मिळेल. त्यामुळे जर भांडवल उपलब्ध झालं आणि योग्य जर मार्गदर्शन मिळालं तर निश्चितच मला गॅरंटी की तुम्ही सुद्धा या उद्योगात यशस्वी व्हाल. मसाला उद्योगाला आणि खानापानाचा हा धंदा आहे, फूड रिलेटेड बिझनेस आहे, त्यामुळे याला डेफिनेटली पुढच्या काळात सातत्याने मागणी असणारच आहे, मागणी कधी कमी होणार नाही. त्यामुळे याही उद्योगाचा पॉझिटिव्हली विचार करा. बाकी तुमच्या सगळ्या प्रवासात मी तुमच्यासोबत आहे. धन्यवाद. परत भेटूयात लवकरच.